Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. मास्टर, रविवार असलो की तो हय येऊन निवांत बसत, मला बरं वाटतं. अबनू, देवळा दिला ना की मनाक एक प्रकारची शांती मिळता, मन कसा प्रसन्न होता. आणि ही शांती असताना मला आठवडभर एकदम फ्रेश ठेवतो. खरा, मी पण दिवस दिवसभर हय देवाच्या सानिध्यात बसतोय, मला बरं वाटतं. म्हणून मी रोजच प्रसन्न असतो. हा, आता गावाकडच्या आपल्या मित्रमंडळी बरोबर मी चेष्टा करतोय, पण तेव्हा मी त्यांच्यातलंच एक होऊन जातोय. आणि अबनू, आपल्या देशात ना लय देवस्थान असत, म्हणजे बघा बालाजी, वैष्णो देवी, आपल्या महाराष्ट्रात तर शिर्डीच घ्यावा ना, पण थंय देवाचं दर्शन घेण्यासाठी लय मोठी रांग लागते. पण आपल्या कोकणातल्या देवळात तसा नाही ना. निसर्गाच्या सानिध्यातली ही देवळा बघितली ना की भक्तिभाव कसो आपसुकच निर्माण होता. तासन तास हई येऊन जरी बसला ना तरी कोण उठवणार. खरा, आपल्या ह्याच्या देवळात ना आजूबाजूची शांतता आणि त्या शांततेत पाखरांचा आवाज, खायच्या पण जनावरांचा आवाज, ही शांतता भंग करीत असं वाटतच नाही. कसा ना अबनू, देव एकच असता पण त्याची रूपा अनेक असते, आणि या अनेक रूपातला मिळताना ही शांत. खरा, पण ती शांतता आता भंग पावतली. अबनू, असं किती म्हणतात? वामनो येता. आता गावातली काहीतरी बातमी सांगतो आणि अशांतता पसरवतो. काय देसानू, गुडगु भरू आहे ना थंडीत ना, माथं पण जरा आता प्रॉब्लेम होऊ लागलं थोडं. काय वामन्या, काय खबर बात? अव आबानू, कसली खबर नाही कसला काय. हो, सकाळपासून एक देणेकरी मागे लागलो, त्याच्यापासून शांतता हवी म्हणून शांततेत पडा केलाय. अरे वामन्या, अरे देणेकरी कोण नसता, अरे मोठमोठे उद्योगपती सुद्धा बँकांचे देणेकरी असतात. अरे आपण फक्त धैर्यान तोंड देऊ गया. मास्तर, आम्ही सकाळपासून धैर्यानंच तोंड देतोय. मग आता त्यांना ना माका पहिले 8 दिवसाची मुदत दिल्या नव्हती, आता म्हणता 2 दिवसात पैसे दे. आता 2 दिवसात खाईना पैसे आणू, माझ्याकडे पैशाचं झाड. हा तुम्ही असे किती बघतस माझ्याकडे, जसं का मी तुमचं देणे करीत होय तसं असत तर आताच सांगा, माका दुसरीकडे काहीतरी सोय करूची लागत. याची काय गरज नाही. म्हणजे देणेकऱ्यान तुका 2 दिवसाची मुदत दिली आहे ना, ते पैसे तू खैसून आणतलेस? म्हटलं खाईना तरी सोय होईत काहीतरी. खाईना तरी नाही झालीच समज. काय सांगता साबनू, तुमचे उपकार ना मी आयुष्यभर विसरूच नाही. कधी येऊ पैशा घरा? मी नाही करतलो, देव करतलो. देव? तू एक लॉटरीचा तिकीट काढ. हा, नक्की. मी सांगताय म्हणूनच का? आबानू, तुम्ही सांगता असताना मी काढते लॉटरीचा तिकीट. मॅड झालंस काय? काय काय या? अरे मॅड नाही झालंय, पण शेट झालं. शेट होय? शेट झालं. शेट 5,000 रुपये देवा ना रिक्षाचं हप्तो भरू. तसा नाही रे, स्वप्नात शेट झाले. स्वप्नात आबा माका बोलले की तुका धनला होतलो, मग मी स्वप्न बघितलंय आणि माझ्या स्वप्नात. तू स्वप्न बघत राह, मी येतोय. हा, काम कर ना, कणकवलीत गेलस तर माझा एक लॉटरीचा तिकीट काढून घेऊन ये ना. एक काम कर, सुहासक फोन कर, तो सकाळी सकाळी कणकवलीत गेलो तो आणता लॉटरीचा तिकीट काढून. हा, चल बाजूक राहू आता. उगाच मध्ये मध्ये. हा सुहासा, सुहासा, अरे मेल्या, ही काय एसटी आहे का? हात दाखवतोस तो, तुका बघितल्यानंतर मी थांबणारच होत. अरे किती वेळ झालो, 5 मिनिटात येते म्हणून सांगितलं, आता 1/2 तास झालो. विषय कसा थै गेलाय कणकवली, आता कोणतरी मिळलो तर वेळ हे होतोलोच ना. तू इतके घाई किती करत? बरं गे, तुझा लॉटरीचा तिकीट ह्याचा रिझल्ट उद्याच्या पेपरात येतो ना. बरं, याचे पैसे किती झाले? तू पैसे देणार? अरे उद्या तिकीट माका लागली तर अर्धी भागी मागशील. नको सांग किती झाले पैसे. 10 रुपये दे. तुका काय बबनू चावलो की काय? तिकीट होय ना, मध्ये 10 रुपये.
कसा एचकुलीना मीच कणकवली जाणार होतोय पण माका संदीप काय बोललो की सुहास कणकवली का म्हणून तुका सांगितलं होय का बरं ही लॉटरीचे तिकीट काढलंय हे कोणाक सांगू नको हा काय मेलो बोलता जशी काय लॉटरी तुकाच लागतली लागणार म्हणजे माकाच लागणार पण ह्या तू कोणाक सांगू नको हा मी कधी कोणाक काय सांगतय काय सकाळ सकाळ ख काय नाही रे जरा सकाळी जरा टाइमपास करू की म्हणजे पेपर वाचू गेलो असतो तर टाइमपास झालो असतो पण तू का वाचू घेता वाचू गेला नाही म्हणून काय झाला फोटो बघून तरी टाइमपास करू शकतोय बघ बघ फोटो बघून टाइमपास करा हो हो बर चल ना मी येतोय अरे इले इले परत चाललोय सो काही नाही सरकतीचा जरा काम होता रे अच्छा अच्छा अरे काम करू नाही तर खात नाही का तू तर अगदी बरोबर आहे क्रिस काय रे अमन काका आकडे माझा ना तुझ्याकडे जरा महत्वाचं काम आहे तुझं महत्वाचं काम ना मग तुझे गेले तुझ्या एकट्याकडेच माझा काम आहे मी दराज एकटाच असे आई आणि पप्पा बाहेर गेले गेले अगोदर सांगायचं ना मी ना लॉटरीचे तिकीट काढलं होतं त्याचं रिझल्ट त्या पेपरात दिलो तर बघ ना माझ्या पप्पा घरी तिकीट आणतात ना त्या मीच बघतोय म्हणून तुझ्याकडे गेले ना रे माका सगळं समज अमन काका तुझा नशीबच फुटका काय झाला म्हणजे लॉटरीचा तिकीट माका लागला नाही शेवटच्या दोन अंकांनी घात केलो काय सांगतोस आज मी तुका सांगतोय ना सहाच्या गाई तीन असली असते आणि तीन च्या गाई सहा असली असते ना तर तुका 10 लाख रुपये गावले असते म्हणजे आबाने धन लाभाचा बरोबर सांगितल्याने होता पण माझ्या नशिबानच माका दगो दिल्या बरोबर येतोय माका वाटता क्रिशला रिझल्टातला काय कळला नसतला तसं तो अजून लहानच आहे ना काहीतरी गोंधळ झालो आबांच्या मनात इला म्हणजे माका लॉटरी लागलीच असते प्रसादाक फोन करू कयो हाय हॅलो प्रसादा हा वामन बोलतोय रे हा काय नाही रे माझा एक तुझ्याकडे काम होता रे हा तू आता हस खय हा हा थंच थांब हा थंच थांब मी लगेच येते थांब हा आता हा थांब 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 हा वामन माका किती फोन केले काय सांगत होतो हा काय सांगत होतो तो एकदा बोलता ना तुका परत बोलकच होया का त्याचा काहीतरी महत्वाचा काम हा बोललो वामनेचा कसला महत्वाचा काम वामनेचा कसला महत्वाचा काम आता तो इल्याशिवाय आपण कळणार का मग आता इथे बोललो हा अब 100 वर्ष आयुष्य हलतो वामन इलो तुम्ही गप राहा हा काही एक बोला नका काय रे कसलं काम काढलं माझ्याकडे ही चांडाळ चौकडी हयच हा ह्या चांडाळ चौकडीत मी असे ना तसं नाही रे तसं नाही तसं नाही करीत राहा काय काम आता आधी सांग अरे काय झालं मी लॉटरी काढलं होतं रे चेतू रिझल्ट या पेपरात इलो जरा बघ ना जरा बघ ना अरे एवढाच ना तू काही एक काळजी करू नको बघते मी पण काय रे पेपर खाई ना हाडलं आणखी काही भेटणार तुझ्या सासऱ्याच्या दुकानातून ढापलंय पण ह्या एक बरा केलं सर नाही ते तू सासरू आणि सारखं एका धापतच असत तू आधी आकडू बघ काय इलो काय इलो बघूया तरी बघते ना मी राकडे दी बघते अरे माझ्याकडे दी माका ह्याच्यातला सगळा कळता माहित आहे ना तुमका माहित 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 सेम सेम काय एकदम सेम कसं रे ह्या जण पाहण्या अभिनंदन अभिनंदन लखपती झालोस तू अरे पण माका क्रिश बोललो होतो दोन आकडे लागले नाहीत म्हणून लॉटरी फुकट गेली नेमक्या काय बोललो क्रिश तुका तू ना म्हणालो 3 च्या जागेवर 6 आणि 6 च्या जागेवर 3 असे काहीतरी अल्टी पल्टी झाले नाहीतर माका 7 लाखाची लॉटरी लागली असती
बरोबरच बोललो तो ह्या बघ कसा माहिती का ह्या बघ तीनच्या जागी सहा सहाच्या जागी तीन तुम्ही इकडे यावा रे Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री